सावंतवाडी प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपकडून तिकीट न मिळाल्याने भाजप तालुका महिला अध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर या अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात उतरल्या. तर आपण त्या आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्या अपक्ष म्हणून या रिंगणात का उतरल्यात आणि त्यांच्या विकासाच्या नेमक्या संकल्पना काय असतील. मॅडम, तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात का उतरल्या? सावंतवाडीची जनतेला सेवा देणे ही माझी मनोवृत्ती आणि इच्छा आहे. त्या संदर्भात मला एव्ही फॉर्म न मिळाल्यामुळे मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. आणि तुमच्या विकासाच्या संकल्पना काय असतील? विकासा संकल्प म्हणजे सावंतवाडीची नगरपालिका हे व्यासपीठामधून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जवळजवळ 52 मोर दॅन दॅट योजना आणलेली आहे. ते योजनेसाठी मी स्पेशल तिथे केबिन तयार करणार आहेत असं माझी इच्छा आहे. आणि ते योजना सामान्य जनतेपर्यंत, महिलांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, विद्यार्थिनींना सर्व लाभ मिळाला पाहिजे हे माझे सदुद्देश आहे. आणि भारतामध्ये जवळजवळ 65% 65% यूथ आहे, यूथ पिढी आहे. आणि सावंतवाडीचे मी विचार केला तर हे युवजनांग मोटरबाईकनी किंवा बसनी दररोज गोवा प्रवास करून ते साधारण 9 ते 10 हजार रुपये पगाराला काम करतायत. आणि घरात ते परत येऊन पोहोचेपर्यंत त्यांचे आईवडिलांची जीव धोक्यात असतं. कुठे ॲक्सिडेंट होतात, अमुक होतात, अमुक होतात. आणि ते गोव्यात वस्तीला राहायचं म्हटलं तर त्यांचं पगार ते वर्कआउट होत नाही आहे. आणि रोज ते येऊन जाऊन करतात. आणि ते संदर्भात मला अतिशय महत्त्वाचं म्हणजे यूथ पिढीसाठी काहीतरी करायचं आहे. मायक्रो प्लॅनिंग करून छोटी छोटी युनिट्स सरकारचं आपलं राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणीच आपलं भारतीय जनता पार्टीचे सत्ता आहे. छोटी कंपन्यांचं इथे हे करून निर्माण करून त्यांना रोजगार तयार करायचा आहे. आणि युवा पिढी इथे सावंतवाडीतले सावंतवाडीत आणि आजूबाजूच्या ग्रामीण पिढीला इथे मला रोजगार द्यायचा आहे. याआधी सावंतवाडी शहराचा विकास झालाय का? सावंतवाडीचे विकास झाला आहे झाला नाही हे विषय वेगळा आहे. त्यांच्या पद्धतीने झाली आहे. पण आम्ही पुढे काय करायचं आहे ह्याला महत्त्व आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण बघितला तर हुशार मुलं, स्पर्धात्मक परीक्षेला कॉम्पिटिशन करण्यासारखी मुलं भरपूर आहे सावंतवाडीमध्ये. पण त्यांना डायरेक्शन मिळण्याची गरज आहे. क्वालिटीचं शिक्षणाच्या क्वालिटीचा आपण विचार केला तर CBSEचं लेवलचं शिक्षण आणि ते क्वालिटीचं शिक्षण देणं माझं इच्छा आहे. मुलांना चांगलं तरीचं डायरेक्शन वाव मिळण्याची गरज आहे. आणि ते सावंतवाडीचे मुलं किंवा आजूबाजूचे मुलं इंडियाच्या लेवलला किंवा अब्रॉडला जाण्यासारखीचं मुलं आहेत. पण त्यांची IQ टेस्ट करून त्यांना डायरेक्शन मिळण्याची गरज आहे. तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवताय की याआधी पण निवडणूक लढवली? याआधी मी निवडणूक लढवली नाही आहे. तसं सध्या आता तनिष्कामधून मी निवडून आली आहे. मला 908 मतं पडली आणि नगरपालिकेचं, नगर परिषदेचं किंवा असं इलेक्शन मी लढवलेली नाही आहे. पण आता सेवा देण्याची माझी इच्छा आहे आणि सावंतवाडीकरांचे प्रेम माझ्यावर भरपूर आहे. यानंतर तुम्ही इथले स्थानिक कुठले प्रश्न हाताळणार आहात? मेन माझे रोजगार आणि पर हेड इन्कम वाढवायचं माझी इच्छा आहे. आता पुरुष मंडळीनं बघितलं तर आजकाल दररोज महागाई वाढत चालली आहे. पूर्ण संसाराची जबाबदारी पुरुषांवर पडते. महिला आपला हातभार थोडंफार लावली तरी त्यांना अवेअरनेस क्रिएट केला तरी आपलं पर हेड इन्कम वाढणार आणि मुलांना त्याचे जाणीव येणार आणि हे माझं इंटेन्शन आहे. तर या होत्या अन्नपूर्णा कोरगावकर. त्यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी शहर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. कॅमेरामन शुभन मटकरसह पायल राऊत, कोकण नाव, सावंतवाडी.